देशासह राज्यामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जात आहे। मी कुर्ला परिसरातील अंबिका सेवा क्रीडा मंडळ या ठिकाणी आलेलो आहे। काय सांगाल, किती वर्षापूर्वीचं तुमचं मंडळ आहे आणि तुम्ही कशा प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा करताय त्याविषयी सांगा। नवरात्र उत्सव आम्हाला गेली 51 वर्ष झाली, हे 51वं वर्ष चालू आहे। गेल्या वर्षी आम्हाला एक सुवर्ण उत्सव म्हणून लाभलं गेलं आणि या वर्षी सर सामाजिक कार्य बघितलं तर स्पर्धा सगळ्या घेतल्या गेल्या, चमचागोटी किंवा बटाटा शर्यत किंवा अजून आज वेशभूषा स्पर्धा आहे। परत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बघितलं गेलं तर मंगळागौर हा कार्यक्रम एक आमच्या महिला समितीने उत्तम प्रकारे राबविला गेला। दुसरी गोष्ट अजून मेडिकल कॅम्प, एक सायन आयुर्वेदिक हॉस्पिटल त्यानुसार एक मेडिकल कॅम्प लावण्यात आलं होतं, त्याला पण एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आणि नवरात्रोत्सव निमित्त या काळामध्ये काय सामाजिक काम कार्यक्रम आयोजित करतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम काय हाती घेत आहेत? सांस्कृतिक कार्यक्रम बघितलं तर आपण एक महिला समितीने जे मंगळागौर कार्यक्रम आहे, जो मंगळागौर एक पिक्चर म्हणूनमध्ये एक फेमस झाला होता, त्याच्यानुसार तो एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला। परत अजून आज सांस्कृतिक काम बघायला गेलं तर आपण एक मेडिकल कॅम्प घेतला होता, जो सायन आयुर्वेदिक हॉस्पिटलमधून मेडिकल कॅम्प होता, तो सगळ्यांना लाभ व्हावा इथे तक्यावाडमध्ये किंवा कुर्ला परिसरामध्ये सगळ्यांना त्याच्या मोबदला मिळावा त्यासाठी एक कॅम्प ठेवला होता। आणि आज पूजा निमित्ताने आपण सगळ्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं। गेले अनेक वर्ष अंबिका सेवा मंडळ हे नवरात्र उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा करत आहे। तुम्ही बघत आहात या ठिकाणी कशा प्रकारचं एक आकर्षक असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे। कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी गुणवंत दंगा, DRV न्यूज मुंबई।